देशात 12,143 अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली, तर महाराष्ट्रातली दिवसाची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे ही 3,464. म्हणजे 2,000 ही आकडेवारी थांबली होती, पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसतंय की रोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. अजून तरी मृतांचा आकडा हा नियंत्रित आहे. ताजा आकडा दिवसभरातला हा 23 आसपास आहे आणि त्या अगोदरचा आकडा, एक दिवस अगोदरचा आकडा हा 30 आसपास होता. अजूनही वेळ गेली नाही, पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला सावरण्याची गरज आहे. खडकर, जर टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला आणि मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेच्या संदर्भात वेगळा जर निर्णय झाला तर भाजपची भूमिका काय असेल? बघा, असं आहे की मला जे आता दिसतंय की जर का जनतेच्या हितासाठी हा निर्णय सरकार घेणार असेल तर आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहू. पण माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतो की मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण बातम्या देत होतो त्यातून मग पॉझिटिव्ह बातम्या देण्याची सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी याला गांभीर्याने घ्यायचं सोडून दिलं. बघा, यामधली वास्तविकता अशी आहे, कदाचित अरुण सावंतांनाही माझी राजकीय टीका वाटेल, पण वस्तुस्थिती काय माहितीये की रुग्णसंख्या का वाढत होती हेही त्यावेळेला सरकारला कळलं नाही आणि रुग्णसंख्या कमी का होते हे सुद्धा सरकारला कळलं नाही. रुग्णसंख्या आणि त्यावेळेला जो मृतांचा आकडा वाढत होता हा आपण वेळेवरती ऑक्सिजनची सुविधा देत नव्हतो, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते आणि वेळीच त्याला प्राथमिक सुविधा काय द्यायला हवी हे आपल्याला न कळल्यामुळे त्यावेळी मृतांचा आकडा वाढत होता हे माझ्यासारख्या माणसाला कळत होतं. पण मी म्हणून म्हटलं, मी टीका राजकीय टीका येईल म्हणू नका, पण आताही जेव्हा रुग्णसंख्या कमी होते आहे ती कमी होतानाची कारणं वेगळी आहेत हे लक्षात घ्या. कोणती कारण? हा जनरली त्यावेळेला कोणती कारण तुम्हाला असं आहे की बघा, असं आहे की मी डॉक्टर नाही तरी पण मी हे सांगतो की आजपर्यंत जगामध्ये ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे व्हायरस आलेले आहेत या व्हायरस वरती ज्या वेळेला लस नसते त्यावेळेला हर्ड इम्युनिटी हा एक त्यावरचा इलाज असतो. शेवटी हा एक व्हायरस हा एका ठराविक स्टेज नंतर हा हळूहळू कमी यासाठी होत जातो की त्यावेळेला त्याची प्रतिकार क्षमता जी असते ती मनुष्यामध्ये विकसित झालेली असते. आणि दुसरी बाब की हा व्हायरस त्या त्या वेळेला त्या परिस्थितीनुसार जुळून घेण्यात जेवढा यशस्वी कमी पडतो त्यावरती त्याची प्रगती असते. आता हे तुम्ही ज्यावेळी आज आपण चर्चा करतोय ना आणि आमच्या कार्यक्रमात सांगतोय की एक शेवटची लाट येण्याची याबाबतली शक्यता अधिक मोठी आहे, कारण आतापर्यंतचा इतिहास असा आहे की ज्यावेळेला व्हायरस समाप्तीवर असतो त्यावेळेला एक ती मोठी लाट येऊन जाते आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह बातम्या देत असतो ना तर हे का घडलं हे सरकारने जनतेला सांगायचं असतं. तुम्ही स्वतःची पाठ थोपटताय, तुमचीच पाठ आणि तुमचाच हात, लोकांनी त्याचा अर्थ घ्यायचा तो घेतला आणि ते रस्त्यावरती येत आहेत. आपणही समजून तुमची पाठ कोरोनाहून बाहेर पडून घेत आहेत असा थेट आरोप आहे अरुण सावंत साहेब. कसं आहे, भारतीय जनता पार्टीचा कुठलाही प्रवक्ता असो, ऐका गणेशजी, आपण ऐका आता, भारतीय जनता पार्टीचा कोणताही प्रवक्ता असो शेवटी तो राजकारण हे खेळतोच, कारण राजकारण केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांना मला वाटतं पोट भरत नाही त्यांचं. जर राजकारण करायचं असेल तर आता कोविन जो ऍप तुम्ही काढलेला आहे तो टोटली त्याची यंत्रणाच फेल गेली, ती त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. कोविन ऍपमध्ये ऍपमुळे आता सध्या जी लसीकरणची मोहीम चालली आहे ती लसीकरणची मोहीम टोटली फेल होत आहे तुमच्या कारणामुळे. ते राजकारण आम्ही करणार नाही. दुसरी गोष्ट, आपण मगाशी म्हणाला, डॉक्टर भोंडवेजी मगाशी म्हणाले की जी चाचणी ज्या या महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होत्या तेवढ्या प्रमाणात केल्या नाहीत. मी डॉक्टर साहेबांना नम्रपणे हे सांगू इच्छितो, या सरकारने अतिशय उत्तमरित्या कोरोना परिस्थिती हाताळली आणि म्हणूनच देशामध्ये नंबर 1 आपण सुरुवातीला होतो आणि आज आपण एकदम कमीमध्ये आहोत. या सरकारने 1,53,21,608 जणांच्या कोरोना चाचण्या नमुने तपासले आणि त्याचाच परिपक्व महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आपल्याला याची संख्या झपाट्याने घटलेली आढळून आली. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ही गोष्ट खरी आहे की सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आपणास दिसण्यात येतात, याच्यावरती आळा घातला गेला पाहिजे जेणेकरून ही जी कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात हे सरकार जे काही यशस्वी झालं ते शेवटपर्यंत यशस्वी राहील हेच मी आपणास इथे सांगू इच्छिन. कणकर, कणकर बोला, काय बोलायचं होतं साहेब? असं आहे, तुम्ही मला अरुण सावंत माझ्यावर मी आरोप नाही म्हणणार,
अहो पण आम्ही इथे मी आजही माझ्या पक्षाच्या कार्यालयातच हा कार्यक्रमामध्ये बोलतोय, मला रोज लोक भेटायला येतात, मला जी काळजी घ्यायची ती मी घेतोय ना. जर असं जर असतं तर आमचे असंख्य आमदार कार्यकर्ते नगरसेवक कोरोनाने आजारी झाले असते. तुम्ही आरोप का लावता? तुम्ही मान्य का करत नाही की जी काळजी घेण्याची गरज आहे? मनोजी मी बोलू का? हो, कारण तांत्रिक अडचण आली आहे. खणकर आपण घेत नाही जनतेनं ही काळजी घेण्याचं सुरक्षा. नेटवर्क नेटवर्क जाते. मला जो मुद्दा खणकरांनी मांडला की राज्य सरकारला कोरोनाची संख्या का वाढली तेही कळलं नाही आणि कोरोनाची संख्या ही आटोक्यात आली किंवा हळूहळू कमी होत गेली ते सुद्धा कळलं नाही, अर्थात त्याची कारणमीमांसा करताना खणकर म्हणाले की हर्ड इम्युनिटी नावाचा जो प्रकार होता तो येऊन गेला असावा, या संदर्भात आपलं मत सांगा. एक दोन तीन गोष्टी आहेत की खणकर म्हणाले त्यामध्ये थोडंफार निश्चित तथ्य आहे, पण त्यामध्ये असं आहे की कुठलीही ज्यावेळेला ही कोरोनाची साथ आली त्यावेळेला आपल्याला म्हणजे कुठल्याही डॉक्टरांना जगातल्या कुठल्याही डॉक्टरांना हा नक्की काय आजार आहे माहित नव्हतं, त्याची त्याचे उपचार काय आहेत हेही माहित नव्हतं. हे सर्व प्रयत्न करत करत संशोधनातून एक एक गोष्ट येत गेली, त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मृत्यूदर जास्ती होता. तो मृत्यूदर जास्ती होता ही सरकारचे दोष नव्हता, त्याप्रमाणे ज्यावेळेला चांगले उपचार आले, योग्य पद्धतीचे उपचार कसे करावेत, रुग्णाचे प्राण कसे वाचवावेत, लवकर निदान केल्यानंतर कसा उपयोग होतो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला लक्षात आल्या त्यानंतर हे मृत्यूदर कमी होत गेला. आता साथ वाढणं आणि कमी होणं याबद्दल मात्र एक गोष्ट नक्की आहे की जगाच्या पाठीवर जेवढ्या साथी येऊन गेल्या, विशेषतः ही इन्फ्लुएन्झाची जी साथ आहे त्यामध्ये एक 1100 वर्षापूर्वी ती आली होती, त्यावेळेला इथं असंच मध्येच त्याचं ते कमी व्हायचं वाढायचं कमी व्हायचं वाढायचं. कुठलीही महामारी जी असते त्याचा ग्राफ असा सरळ नसतो, तो कमी होतो कमी होतो कमी होतो. होय, डॉक्टर संजय उगेमुगे यांच्याकडे मी जाईल. मला एक सांगा की टाळेबंदी जर केली गेली तर प्रश्न सुटतील का आणि काही वेगळी परिस्थिती ही निर्माण होऊ शकेल का? कारण असा निर्णय घेतला गेलाच पाहिजे या मताचे काही लोक आहेत, कारण कोरोना वाढतोय म्हणून, पण पुन्हा तो घेतला गेला तर उद्योगधंद्यावर नोकरीवर आणि रोजगारावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकेल. डॉक्टर संजय उगे मग. टाळेबंदी केली म्हणजे जर पूर्णपणे कंट्रोल होईल हे असं जे म्हणणं आहे मी त्याच्याशी सहमत नाही आहे. त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मला माझी स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची आणि माझ्या भोवतीची आणि माझ्या सगळ्या समाजाची गावाची योग्य काळजी घेणे हा जोपर्यंत लोकांमध्ये भान येत नाही. टाळेबंदीच्या काळात कितीही कडक नियम केले तरी लोक बाहेर पडतात, त्याच्यामुळे टाळेबंदी हे त्याच्यावर हे नाही, कारण की टाळेबंदीचे खूप सारे डिसएडव्हान्टेजेस आहेत की लोक बेरोजगार होतील, लोकांचा खाण्याचा प्रश्न होईल, सगळ्या गोष्टीवरचं सगळं नियंत्रण सुटून जातं आणि मग पुन्हा एक प्रकारचं वेगळं नैराश्य किंवा आपल्याला काहीतरी लादले जाते का असं होतं. मग राज्य सरकारला तुम्ही कोणत्या महत्वाच्या सूचना कराल ज्यामुळे राज्यातला कोरोना बाधितांची संख्या ही कमी होऊ शकेल आणि परिस्थिती पुन्हा एकदा आटोक्यात येईल? परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हे ज्या काही मास गॅदरिंग आहेत त्या मास गॅदरिंगवर निर्बंध टाकावा आणि लोकांपर्यंत लोकांचं एक पब्लिक अवेअरनेस अजून थोडंसं वाढवावं. आता बोलता बोलता लसीचं कुठेतरी म्हटलं मी, याचं एक छोटस माझं असं वाटलं की माझं कर्तव्य आहे की लसीकरण सुरू झाल्यानंतर 100% लसी लोक घेत नाही आहे, कारण की ती लसचं व्हायल फोडल्यानंतर त्याचे जितके डोजेस द्यायला पाहिजे तितके डोजेस घ्यायला तितक्या लोकांना बोलवतं ते येत नाही. पण आता मला सांगा जे लसीकरणाची मोहीम ही राबवली जाते आहे पहिल्या टप्प्यामध्ये ही केवळ कोविड योद्ध्यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनाच दिली जाते, त्यांच्यामध्ये जर उदासीनता दिसली तर बाकी लोकांना जर लस घ्यायची असेल तर ते निश्चितपणे याला घाबरतील. मला तेच म्हणायचं आहे की आज नागपूरच्या व्हॉट्सअपमध्ये काही डॉक्टर्स लोकांच्या मोठ्या ग्रुप्समध्ये नॉट व्हॅक्सिनेटेड जवळजवळ कितीतरी हजारो लोकांची नावं आली आहेत, तर ही जर लोक अशी घाबरले तर मग कंट्रोल मग राज्य शासन असू दे केंद्र शासन असू दे वरून देव जरी आला तरी ते कंट्रोल होणार नाही. मग याला जोडून मला एक दुसरा मुद्दा विचारायचा होता की बघा टाळेबंदी शिथिल झाली, नियमांमध्ये हळूहळू बदल होत गेले, जिथे 100 लोकांना परवानगी द्यायची तिथे आणखी काही बदल करून लोकांना सूट दिले गेले, पण याचं उल्लंघन हे मोठ्या प्रमाणात लग्न समारंभात होताना आपल्याला दिसते. आज घडीला मास गॅदरिंग कुठे होते? राजकीय कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या प्रमाणात आजही होत नाही, ते स्वतःहून करून त्याचं उल्लंघन करतात वेगवेगळे पक्ष, तो वेगळा मुद्दा, पण लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि तिथली संख्या त्याला कुठलाही आवर नाही आणि मग पोलीस तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांनी याकडे जबाबदारीनं पाहिलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे असं नाही वाटत आपल्याला? ते जबाबदारीने
केलं पाहिजे, त्यांनी कारवाई केली पाहिजे, हे जरी शक्य, हे जरी तुमचं म्हणणं जरी असलं तरी कसं आहे की मी कसं वागायचं माझ्या समाजासाठी, हे जोपर्यंत मी म्हणजे हा एक समाजातला घटक या प्रत्येक व्यक्तीने केलं तोपर्यंत पोलीस किती कंट्रोल करणार? पण जिथे जिथे जबाबदारी पाळली जात नाही, भान राखलं जात नाही, तिथे कारवाई सुद्धा करावी लागते. अर्थात त्या कारवाईच्या संदर्भात सुद्धा संताप व्यक्त केला. पोलीस आजच नागपूरच्या पेपरमध्ये आहे की कुठल्या तरी हॉलवर त्यांनी बंदीचे आदेश आणलेले आहे. परंतु कसं आहे की माझं कसं म्हणणं आहे, मी थोडासा उलट्या विचाराने त्याचा विचार करतो की कोणी हॉलवाला किंवा हॉटेलवाला कोणाला इन्व्हिटेशन देतो नाही की आमच्याकडे फंक्शन. लोक 50 लोकांचं बुकिंग करतात आणि 200 लोक तिथून येतात आणि सर्रासपणे त्याचं उल्लंघन होते आणि त्याच्यातूनच हा पोपावून राहिले. अगदी अगदी डॉक्टर अविनाश भोंडवे, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपली चर्चा आली आहे. जगातली कोरोनाची परिस्थिती कशी आहे हे थोडक्यात सांगा आणि भारतातले कोणकोणते राज्य प्रभावित झाले, कारण इंडियन मेडिकल असोसिएशन कडे मोठी आकडेवारी सातत्याने येत असते, अपडेट येत असतात. जगातल्या बऱ्याच देशांमध्ये कोरोना नियंत्रणात येतोय, परंतु पूर्णपणे नियंत्रणात कुठेही आलेलं नाहीये. काही देशांमध्ये तो पुन्हाही वाढतोय. भारतामध्ये जर तुम्ही म्हणलात तर भारतामध्ये आपण जर पाहिलं तर केरळ आणि महाराष्ट्र या दोनच राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीये. यामध्ये कालच माननीय हर्षवर्धन आपले जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की 21 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसात काही रुग्ण दाखल झाला नाही. काही असे आहेत की गेल्या कित्येक दिवसामध्ये जिथं एकही नवीन रुग्ण दाखल झाले. त्यामुळे कोरोनातली भारतातल्या इतर राज्यातली परिस्थिती खरोखरच नियंत्रणात आहे. केरळमध्ये ही संख्या साधारणतः 2,500 रोज जातीये. महाराष्ट्र त्याच्याही पुढे गेला. महाराष्ट्रातही वाढत आता परवा 4,000 होतं, काल रविवार असल्यामुळे सोमवारची आकडेवारी 3,065 काहीतरी होती. तर यामध्ये असं लक्ष आणि हे खरोखर एक प्रश्नचिन्ह आहे की नक्की हे का वाढतीये. कारण आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांनी पाळायच्या, या पाळत नाही म्हणून हे आधीपासूनच पाळत नव्हते. त्याच्यामुळं एक कारण मी आपल्याला शास्त्रीय कारण असं सांगू इच्छितो, कदाचित डॉक्टर उगे मुगेंना हे पटेलही, की गेल्या काही दिवसामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये अचानक थंडी पडली. अर्थात ती सगळ्या भारतात पडली, पण महाराष्ट्रामध्ये थंडी जी झाली त्या काळामध्ये ह्या कोरोनाची वाढ सुरुवात झाली. कारण या काळामध्ये हे जे वातावरण असतं हे या पद्धतीच्या रेस्पिरेटरी व्हायरसनं, जे श्वसन मार्गाला इन्फेक्ट करतात अशा व्हायरसेसनं हे अनुकूल वातावरण असतं आणि त्याच्यामुळं सर्दी खोकल्याचे पेशंट आमच्याकडे खूप वाढले. त्याचबरोबर त्यामधले ते 10 2-2 पेशंट हे पॉझिटिव्ह यायला लागले. तर सांगायचा मुद्दा असा की याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये हे सगळे हायपोथिसिस असतात, हे सगळी कारण विचार करून हे करून करायला लागतात, ती सिद्ध करता येत नाही. पण एक गोष्ट नक्की की आपण आजच्या घडीला सर्व मतभेद विसरून, राजकीय सामाजिक मतभेद विसरून कोरोनाच्या विरुद्ध जे प्रतिबंधक उपाय सगळ्यांनी पाळलेच पाहिजे, याच्याबद्दलची जनजागृती जास्ती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि या फक्त प्रतिबंधक उपायाबरोबर तुम्हाला जर काही किरकोळ आजार असेल तर तो अंगावर काढू नका. ताबडतोब तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला कोरोना तर नाही ना, या पद्धतीने तुम्ही स्वतः टेस्टिंग करून घ्या. कोरोनाचं टेस्टिंग सरकारने वाढवलं पाहिजे, जागृती वाढवली पाहिजे आणि गळ्यातला आलेला मास्क हा पुन्हा नाकातोंडावर चढला पाहिजे. न धुतलेले हात हे पुन्हा धुतले गेलेले पाहिजे आणि 2 माणसांमधला पुन्हा 6 फुटापर्यंत. कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी जय महाराष्ट्र सुद्धा कायम बांधील आहे. त्यांनी आपलं योगदान या जय महाराष्ट्रानं कायम दिलेलं आहे, पुढेही देत राहील. जागृती लोकांमध्ये कायम करण्याचा प्रयत्न आमचा राहील. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा धन्यवाद. राजकीय भूमिकेसोबत आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत आपण आपले मुद्दे पुढे या प्रेक्षकांसमोर मांडले म्हणून अरुण सावंत आणि गणेश खणकर या दोघांचे विशेष आभार मानतो आणि ही लक्षवेधी चर्चा इथेच थांबवतो. धन्यवाद.